लसीचा दुसरा डोस घेण्यापासून 90 लाख लोकांची टाळाटाळ। औरंगाबादेत लस नाही तर रिक्षातून प्रवास नाही, जिल्हा प्रशासनाचा कठोर निर्णय। लसीकरण प्रमाणपत्र न पाहता पेट्रोल देणारा पंप सील। कृषी कायद्याप्रमाणे एनआरसी एनपीआर कायदे मागे घ्यावेत, एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींची मागणी, तर काँग्रेस राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्षता दफन केली, ओवेसींचा हल्लाबोल। शेतकरी आंदोलनाच्या मध्यस्थीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल कोर्टाने सार्वजनिक करावा, 2-3 महिने वाट पाहू, अन्यथा अहवाल आम्हीच जाहीर करू, अनिल घनवट यांची प्रतिक्रिया। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, जनशक्ती शेतकरी संघटनेच्या आंदोलकांकडनं काळं फासण्याचा प्रयत्न, तर पोलिसांसोबत हुज्जत। सातारा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेंचा अवघ्या एका मताने पराभव, समर्थकांकडून पक्ष कार्यालयावर हल्ला, शिंदेंकडून पक्षश्रेष्ठींकडे माफीनामा, तर शंभुराज देसाई देखील पराभूत। इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकार आपत्कालीन साठा वापरात काढण्याची शक्यता, 50 लाख बॅरल्स कच्चं तेल वितरित करण्याची सरकारची तयारी। मुंबईतल्या वर्सोव्यामध्ये कोळी बांधव आणि विकासक आमने सामने, मासे सुकवण्याच्या जागेवरून हटवण्यात येत असल्यानं संघर्ष। 9 वर्षानंतर दिवे आगारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना, तर रंगारकीनिमित्ताने राज्यातल्या गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।